नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कोबी मंचुरन। त्यासाठी मोठ्या साईजचा एक कोबी घ्यायचा आहे, तो किसून घ्यायचा आहे आपल्याला। तो किसून घेत आहोत, आपलं किसून झालेला आहे कोबी। आपण यामध्ये साहित्य मिक्स करूया। दोन शिमला मिर्च बारीक कट करून घ्यायचे आहेत, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, मैदा आणि आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे। पहिल्यांदा आपण शिमला मिर्च त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। चवीनुसार नमक घालायचं आहे त्याच्यामध्ये, लाल तिखट, गरम मसाला, आले आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। मैदा घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि मार्केटमध्ये व्हेज मंचुरियन मसाला भेटतो, ते एक पॅकेट मी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे कलर खूप छान येतो। ते आपण मिक्स करून घेणार आहोत। तर मंचुरियन मसाल्यामुळे टेस्ट पण खूप छान येते। लागेल तसा मैदा ॲड करायचा आहे। आपलं मिक्स करून झालेलं आहे। असे छोटे छोटे मंचुरियन बॉल बनवून घ्यायचे आहेत। दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करायला ठेवायचं आहे। आपण बॉल मिक्स तेलामध्ये टाकलेले आहेत। छान खमंग तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे, आपली तळून झालेला आहे। या प्रकारे आपण सर्व बॉल तळून घेणार आहोत। गरम आहेत तोपर्यंत ते मऊ आहेत, नंतर थंड होईल तसे कडक येतात ते। आपले तळून झालेले आहेत सर्व मंचुरियन बॉल। आणि ते मंचुरियन सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। लहान मुले खूप आवडीने खातात हे। थँक्यू।